जल्ला गावाला येऊन सुट्टीचा कालवा आण आणि भाताशी खायला माझ्या जाऊ वेगळी असते नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल संकवाळ. तर पुन्हा एकदा माझ्या मी कोकणी निखिल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज डिरेक्टली स्टार्टिंग मी रिक्षातून करतोय. कुठे जातोय ते टायटलवरून माहीत पडलंय. सकाळ झाला आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही डायरेक्टली रिक्षातूनच स्टार्टिंग करतोय. तो चाललो अलिबागला केदारच्या गावी. गेल्या वर्षी पण गेलो होतो म्हणजेच गेल्या महिन्यात डिसेंबरला गेलेलो. आता ह्या वर्षी पण जातोय जानेवारीत. सो आजचा ओव्हरऑल हा प्रवास असेल. कसा प्रवास असेल तर नक्की बघवा. आणि आता काळोख झालेला आहे कारण शिरवण्याच्या. अरे गोरा दिसतोय. अरे का गोरा दिसतोय माहितीये का? कारण मी फोन घेतलाय कुठला, vivo v20 pro घेतलाय मी फोन. त्याला मी मॉडेल वगैरे दाखवतो तुम्हाला कसा आहे तो माझ्या. सो आता मी आहे ना मोबाईलने शूट करतोय म्हणून मी एवढा गोरा दिसतोय. सो चला आता मी जातोय LP ला. तिथून बस पकडणार पनवेलला. पनवेलवरून जाणार अलिबाग. नेरूळ LP ला आलेलो आहे आणि आल्या मुरुड बस भेटलेली आहे आम्हाला. मुरुड आहे सर. हे भाई चला चल बाहेर तिकडे चल. अरे इथं झोपाय भेटेल नेमका चाकावर बसला. आमचा दिवस एवढा चांगला आहे ना की आम्हाला आजवाला बस भेटली. ही पण मुरुड बस आहे. अलिबाग मार्गे जाते. आता डायरेक्टली बसलो. पनवेलला जायची गरज नाही. डायरेक्ट इथून अलिबागला जाणार आहोत. नाही तर इथून आम्ही पनवेलला गेलो असतो. पनवेलवर परत लाईट लावून अलिबागला गेलो असतो. आता तिकीट आहे फक्त 200 रुपये लोकांचे. माझे नंबर आहे तुम्ही अलिबागला जात असाल तर मुरुड बसची पण जाऊ शकता. असं काय नाही. मित्रांनो आता पनवेलला आलेलो आहे आणि ही बघताय ही शिवशाही बस लागली. ती पण अलिबागचीच लागली असेल कारण इकडून अलिबागला इथून अशा बस जातात डायरेक्टली नॉन स्टॉप. पण ही आता मला वाटतंय वाया वाया जाईल. मला वाटते पेन मार्गी वगैरे पेन बस स्टॉप करून जाईल ही मला वाटते बस. सो आता पनवेल खाली जाऊन मी तुम्ही दाखवू नाही शकत म्हणून इकडूनच दाखवतोय.
पनवेलचा बस डेपो तुम्ही पाहिलात असाल, कारण गावी जाताना पनवेलचा बस डेपो लागतोच. सो आता मी पुढच्या प्रवासाला निघते. हा बघा केदार झोपला इथं. मला पण झोप आली, कारण मला माझी पण रात्री झोप पूर्ण नाही झाली. हा साहेब झोपला पण, आता मी काय करू जागा राहून. सो मी पण झोपतो आता. काय झोप लागलेली गाडीत? केदार झोपलेला, मी पण झोपलेलो. आता आलो अलिबागच्या बस डेपोला. अलिबाग बस डेपो आहे. झाला मी झोपला नसता, ते आतून यायला लागलं सगळं, उलटीसारखं यायला लागलं, म्हणून मी झोपून गेलो, मरू दे बोललो. आता जरा अलिबागला आहे. काय करायचं? पहिले घरी जाऊया. घरी जाऊया? हा मी याला बोलतो घरी जाऊया. सगळं घाई गडबडीत होते सकाळपासून. नाही काय समोर मित्रांनो, जास्त मी प्रवास दाखवला नाही, कारण मला बसमध्ये बेकारच वाटत. हा बघा माझ्या मागे अलिबागचा बस डेपो आहे. पुन्हा एकदा गावी आल्यासारखं फील वाटतंय, बरोबर ना? मित्रांनो, हा बघताय अलिबागचा बस डेपो, मुंबई ते अलिबाग, अलिबाग मुंबई. गाड्या खूप असतात, प्लस इथून मुरुड, रोहा आणि पुणे सगळ्याच गाड्या लागतात इकडून. त्या साईडला लोकल गाड्या लागतात. इकडे लोकल आहे आणि त्या साईडला एक्सप्रेस वे आहे. चल स्वारगेट अलिबाग, अलिबाग स्वारगेट असं आय थिंक काहीतरी आले. चला फायनली ठरलं आमचं नाश्ता करायचा. आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो, जरा नाश्ता पोटपूजा करून जातोय. सकाळी काय खाऊन आलेला? नाही रे, दूध पिऊन आलेलं एवढस, चहा पण नाही पिऊन आलो. आता काहीतरी लावून नाश्ता करतो या बस डेपोच्या बाहेरचा बाजारपेठ. चल साईडला हा बाजारपेठ आहे सगळा. इकडे भाजी मार्केट आहे, बिकानेर साहेब, आतमध्ये बाजारपेठ आहे. त्या साईडला आतमध्ये बाजारपेठ आहे. आम्ही इकडे हा डेपो आहे, हा डेपो आणि हा सरळ सरळ जातोय त्याच्यामध्ये. जाऊया भाई. सागर सावली खाय नको. आपण कशामध्ये गेलेलो? कशामध्ये तरी गेलेलो. आता आम्ही या रेस्टॉरंट मध्ये जातोय. आमचे सेट बसताय दादा.
मित्रांनो, सरीचा विहार म्हणून एक हॉटेल आहे अलिबागच्या बस स्टॉपमध्ये. तर आता आम्ही आलो इथे. मी घेतलं आहे वडा रस्ता पाव, कारण मला काव्याला मी तिथे खायला आवडतं. याने काय अख्खा जेवणच घेतलं आहे, पुरी भाजी घेतली आहे, काय नाही नाही काय नॉर्मल नाही जेवण पुरे आहे. याचा ताट पूर्ण भरला आहे, तुम्हाला दाखवतो. याचा ताट बघ काय काय आणि माझंच बघा, माझी क्वांटिटी नाही किती वाटतं म्हणून मी बारीक आहे असं वाटतं. तो आता नाश्ता करतो आणि जायचं केदारच्या गावी आंबेपूरला. राईट, कशाने जाऊ आता? चालत इंदूच्या सायकल बुक करणार आहे का? असं काही नाही, बघू आता बसने जाऊ किंवा त्याच्यानंतर जाऊ. आता खातो आम्ही. आता खाल्ला मस्त पैकी आणि जाता आंबेपूरला. कशाने? टमटम. तुमच्याकडे काय बोलतो? मिनीडोर. अजून काय बोलतो? विक्रम. विक्रम. आमच्याकडे डमडम बोलतात. अशी नाव आहेत. आता अलिबागच्या मेन सिटी मध्ये आहे आणि राईट मारते. फिश मार्केटला पण झाला हवा. या गाडीत आज फक्त आम्ही बसतोय. वावे कुठे बसायचा? कुठे ते लागतो मित्रांनो. फायनली गाडीमध्ये बसलेलो आहे. काय म्हणतात? विक्रम डबडब. गावा ठिकाणी अशा गाडीमध्ये बसायला मजा येते, कारण लहानपणीची म्हणतो. आता या गाड्या खूप कमी झाल्यात, आता रिक्षा झाल्यात जास्त ठिकाणी. पण पूर्वी अशा गाड्या होत्या वडापसाठी. आता या अशा ठिकाणी अशा गाड्यांमध्ये बसलं की जाम भारी येतो. सो आता सगळी रिक्षा टाकते. आता चाललंय वाव्याला. वाव्या आंबेपूरला. वाव्याची गाडी आहे पण आंबेपूरला चालतो. आता झालं एकसारखी इथं बसतो. इथं बघायला पाहिजे ते नवीन मोबाईल आहे. मित्रांनो, बघताय हा फील गावचा येतोय आणि या प्रवास करताना पण खूप मजा येते. या गाडीने याला आमच्याकडे डमडम बोलतात आणि तुमच्याकडे इकडे ह्या साईडला आहे ना विक्रम किंवा सितारा किंवा वडापसे म्हणतात. तर मी बघा हीच गाडी हे माझ्याच गाडीमध्ये मी बसलेलो आहे. तर ह्या गावच्या अशा रस्त्यांवरून जायला मजा येते खूप. आता आम्ही आलेलो आहोत मल्ल्यान ना, मल्ल्यान फाट्यावर आलेलो आहोत आंबेपूर स्टॉप. आणि इकडे आंबेपूरला रस्ता जातो मल्ल्यानला. आता कुठं जायचंय? तिकडं मॅची चालू आहेत. केदार मला तिकडं घेऊन जाते. आपल्या पोरांची टीम आहे काय? गावी आलो की जाम भारी वाटतो रे. तो कोणाचंही गाव असत पण कोकणच्या गावात येऊ नये ना, खूप मजा येते. आणि आता क्रिकेटचं सीझन चालू आहे. गावागावात मॅची चालू आहेत. बघा, चार चेंडूत एका धावेची गरज. आणि आम्हाला एक धावाची गरज आहे. आम्हाला चार बॉलात एक धावा नाही येत. षटकार मारून संघाला विजय देतो का? कारण संघाचा कर्णधार आहे. निर्णय उत्तम असतात पण त्याच प्रकारची फटकाबाजी नक्कीच नाही. त्याची कुठेतरी
पालख्या फटक्यावर विश्वास ठेवला आणि निश्चित तिथे जय हनुमान वल्ल्यान संघाला विजय मिळवून दिला. विजय पार्टी पाहिजे गावाला माहिती. दोन मोबाईल घेतले. कोण दोन मोबाईल? कोण मोबाईल घेतलास तू? दे पार्टीच दे. मोठे युट्यूबर पार्टी केली. बोल बघ कसली पार्टी. मोबाईल घेतला भाई आणि पार्टी नाही देणार तू? अरे तू का दिसतोय या मोबाईल मध्ये? काय पार्टी देऊन फायदा काय दिसतोय? इकडे मॅच चालू आहे आणि आपला मित्र भेटलेला आहे प्रयाग. सगळी इकडे मॅच बघतायत. बघ तू पण बघून घे. तर मित्रांनो बघू शकता आपल्या केदारच्या गावातले अंबूपूरचे सगळे मित्र परिवार भेटले आणि पाठीमागे बघताय मॅच चालू आहे. त्या मॅच बघण्यासाठी इकडे आलेले आहे. माझ्या नवीन मोबाईलचा फीचर आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला असं दाखवतो. लिंबू गॅस सोडा. काय काय फ्लेवर आहे? लिंबू गॅस सोडा. लिंबू आहे, थोडस मीठ आहे. आणि मित्रांनो या भर उन्हात फ्लेवर दादाने काय बनवलं सरबत आहे. लिंबू गॅस सोडा एक नंबर. एक नंबर सरबत. पहिल्यांदा लिंबू सरबत पितो. सोडा नाही बॅग. आता मित्रांनो मी चाललो आहे आंबेपूरच्या आतमध्ये गावामध्ये. माझ्यासोबत प्रयाग आणि केदार आहे आणि गाव साल सुरू झालेलं आहे. गावची घर बघितलं की मला माझ्या घरची आठवण येते. पण कुठेही जाऊ कुठल्याही गावी जाऊ एक सुखी असतो एक समाधान असतो तो खूप भारी वाटतं येऊन. आणि आता थोडं थंडीचा सीझन आहे. मस्त आहे थंडी. लागते आता नाही लागत म्हणजे रात्री लागेल. आणि बोरं आलेत काय रे प्रयाग? त्याला बोरं खायला जाऊ. इकडे आवडतात मग मला बोरं ना. मला बोरं जाम आवडतात. बघा गावचा एक टिपिकल रोड आणि आजूबाजूला घर खूप छान वाटत. आणि अशी कुत्री भुंकत असतात प्रत्येक गावी. हा माझा मित्र केदार आणि हा प्रयाग. हा यांचं गाव आहे साईबाबांचं मंदिर. मागचे तुम्ही लग्नाच्या व्हिडिओ बघितले असेल तेव्हा तुम्हाला दाखवलं. पण हा केदारचं नवीन घर होत आहे. हो हे बघ केदार बघत बसलाय कारण तू कधी आलेलास तेव्हा घर घराचं काम चालू होतं ना. तेव्हा काय काय करत होते? आता स्लॅब वगैरे टाकून झालेलं आहे. अजून काम बाकी आहे. सो जेव्हा घर पूर्ण रेडी होईल तेव्हा येऊच आपण. केदार मस्त आहे की आता चक्क बघित बसलाय तिकडे. चकित झालंय. मंदार दादा पण आता ही व्हिडिओ बघत असेल. तर बघ घर तुमचं घर. हा फायनली आलोय घरी. आणि केदार तिकडे जेवायला वाढतो आहे. केदारचे पप्पा मुंबईला आहेत आणि आई तिकडे कुठेतरी गेले. सो आता केदार जेवण वाढतो आहे. मस्तपैकी आता 1:30 वाजलाय. जेवणार वगैरे आणि त्याच्यानंतरचे पुढील प्लॅन आहेत फिरायचे. सो पहिला जेवूया. काय काय जेवायला येतं तर बघूया आपण. जल्ला गावाला येऊन सुट्टीचा कालवा आणि भाताशी खायला माझ्याच जाऊ वेगळी असते नाही. सो आता केदारच्या घरी सुट्टीचा कालवा खात आहोत. सो आता मित्रांनो आम्ही दोघंच मस्तपैकी जेवतोय. सुकट आहे मस्तपैकी खायला. आम्ही आता जेवतोय. हा ओव्हरऑल प्रवासाची व्हिडिओ होती. तुम्हाला कशी वाटली
सांगा आवाजून. खूप घाई गडबड झाली, सकाळी लवकर निघायचं होतं पण शेड्यूलच्या प्रमाणे आम्ही निघालोच नाही. रिक्षातून स्टार्टिंग केली आणि इथला प्रवास येताना आणि आणि आता गावची ही मजा तुम्हाला दाखवली. ही तुम्हाला कशी वाटली? अजून खूप काही अशी मजा येणार आहे, तुम्हाला दाखवतो नवीन व्हिडिओमध्ये. ती पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओ देईन. तोपर्यंत टाटा बाय बाय.